तुळशीचे रोप चुकीच्या दिशेला लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरते, त्यामुळे शारीरिक मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागते। सनातन धर्मात तुळशीचे रोप पूजनीय मानले गेले आहे। तुळशीच्या रोपाला धनाची देवी लक्ष्मीचे रूप असते अशी धार्मिक मान्यता आहे। तुळशीच्या रोपाची सकाळ संध्याकाळ नियमित पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते आणि त्या घरात सुख समृद्धी राहते। असे मानले जाते की तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, म्हणूनच हेच तुळशी अर्पण केल्याने दुप्पट फळ मिळते। ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने घरात तुळशीचे रोप लावावे। एखाद्या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर तुळस लावली तर ती खूप फलदायी ठरते। पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीला योग्य दिशेने ठेवल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतात। तुळशीची नित्य पूजा केल्याने मनुष्याला मृत्यूपासून मुक्ती मिळते असे मानले जाते। समोर अंगणात तुम्हाला मोठे तुळशी वृंदावन पाहायला मिळेल। शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात। शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञाच कालबाह्य ठरली आहे, त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते। घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही काही शास्त्र आहे। घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला महत्व आहे। तुळस ठेवण्याची दिशा आणि जागेला शास्त्रात महत्व असून चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं। त्यामुळे तुळस ठेवण्याची योग्य जागा आणि दिशा कोणती हे जाणून घेऊया। भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे। तुळस हे फक्त एक रोपट नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते। तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात। तुळस घरात ठेवणं शुभ असतं, यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं असं मानलं जातं। आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते। घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी। तुळशीला दररोज पाणी घालावं, ते सुकई असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपट लावावं।